नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पावस कोविड सेंटरला सर्व ते सहकार्य दिलं जाईल, नामदार उदय सामंत यांची ग्वाही। हबिया इम्तियाज शेख या युवतीनं कोरोना काळात अहोरात्र ड्युटी करणाऱ्या पोलिसांना वाटप केलं थंड पेय आणि खाऊ। मोदी सरकार विरोधात रत्नागिरी इथं काँग्रेसतर्फे करण्यात आलं आंदोलन। आणि अरबी मदरसा बंद करून कोविड सेंटर सुरू करण्यात आल्यानं मान्यवरांनी संयोजकांचं केलं कौतुक। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। पावस कोविड केअर सेंटरला शासनाचा प्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिलं आहे। भगवद्गीता आम्ही वाचतो, पुराण तुम्ही वाचता, बायबल किती लोक वाचतात, त्याच्यामध्ये एक लिहून ठेवलेलं आहे की जनसेवा ही सक्रिय ईश्वर सेवा आहे। मला असं वाटतं की आज मदरशाच्या उभारणीचं रूपांतर जे कोविड सेंटरमध्ये आपण केलं, हा जो आपल्या तिन्ही धर्मग्रंथांचा महत्वाचा गाभा आहे त्याचं पालन करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं आज हे कोविड सेंटर सुरू केलं। कोविड सेंटर नुसतं सुरू करून तुम्ही थांबला नाही, या ठिकाणी कुठच्या जाती धर्माचा कोविड पेशंट येणार आहे तुम्ही बघणार नाही। जो कोण पेशंट येईल त्याला आपण इथे ॲडमिशन देणार आहोत आणि त्याला बरं करून आपण परत पाठवणार आहोत। आपण ईश्वरचरणी अल्लाच्या चरणी हेच प्रार्थना करूया की या कोविड सेंटरमधला एकही बेड भरला जाऊ नये, हीच कधी आपल्या सगळ्यांची सदिच्छा असली पाहिजे। आणि म्हणून कोविडच्या पलीकडे जाऊन देखील लोकांना वाचवायचं तर काम आहेच, परंतु आपल्या चांगल्या कामातनं जे जे वाचतील, जे जे आपल्याबरोबर कार्यरत राहतील, त्यांच्यासाठी देखील प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जातीच्या चांगल्या चांगल्या सुविधा प्रत्येक मतदारसंघामध्ये असल्या पाहिजे। या दृष्टिकोनातनं आम्ही सगळे काम करतो आहे। म्हणून आपण देखील सर्वांनी आपली देखील स्वतःची काळजी घ्यावी। आपण देखील हे काम करत असताना आपल्याला कोरोनाची बाधा होणार नाही याची देखील सगळ्यांनी दक्षता घ्यावी, एवढी देखील कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो। मजलिस ए फलाह दारेंतर्फे रत्नागिरी पावस मार्गावरील गोळपसडा इथं अरबी मदरसा बंद करून सुरू करण्यात आलेल्या पावस कोविड केअर सेंटरचं उद्घाटन नामदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुजा आदींच्या हस्ते करण्यात आलं। सामाजिक भावनेतून पावस इथं सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरबद्दल खासदार विनायक राऊत यांनी संयोजकांचं कौतुक केलं। महत्त्वाचा धर्म मानला जातो आणि माणुसकी जोपासण्यासाठी आपण आपल्या
या मदरसाचा उपयोग आजपासून सुरू करण्याचा जो निश्चय मनामध्ये करून प्रत्यक्षात अंमलात आणत आहात त्याबद्दल खरं तुमचं कौतुक करायला पाहिजे. आज दुर्दैवाने कोरोनाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय आपल्या रत्नागिरी रेड झोनमध्ये आलेला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग हे रेड झोनमध्ये आहे, अर्धा महाराष्ट्र रेड झोनमध्ये आहे आणि अशा वेळेला कोविड सेंटर ही त्या त्या गावागावांमध्ये म्हणा तुम्हाला पंचक्रोशीमध्ये म्हणा अधिकाधिक कसे तयार होते या दृष्टीपर्यंत सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. संस्थेचे विश्वस्त रफिक बिजापुरी यांनी कोविड केअर सेंटर का सुरू करण्यात आलं आहे याची माहिती दिली. महामारीने सुस्त आहोत. काही दिवसापूर्वीच माननीय कलेक्टर साहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक गर्ग साहेब यांनी आम्हाला माननीय उदयजी सावंत साहेब यांच्या सूचनेनुसार आमंत्रित केलं आणि सांगितलं की जी काय परिस्थिती आता सुरू आहे यापुढे तिसरी लोक अशी कोणालाच कल्पना नाही आहे, त्याकरता आपण तयारी करावी आणि आपल्या सर्व वस्त्यामध्ये जसं कोकण नगर आहे, एकरवाडा आहे, राजुडा आहे, या ठिकाणी सी सी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची कार्यवाही करा. आम्ही आमच्याकडून काय तुम्हाला सहकार्य पाहिजे असेल ते आम्ही त्याला करायला तयार आहोत. त्यानंतर त्या बाबतीत आमच्या या संस्थेचे सर्व पदाधिकारी आम्ही एकत्र जमलो आणि आम्ही असं ठरवलं की सध्या आमचा मदरसा बंदच आहे आणि या मदरसेच्या या इमारतीमध्ये एक सुंदरसं कोविड सेंटर आपण सुरू करू शकतो, तर ते बेटर इट ठरलं आणि सर्वांच्या सल्ल्याने आणि सर्वांमध्ये इथे 20 वाटांचं आज आम्ही कोविड सेंटर सुरू करत आहोत. संयोजकांतर्फे नामदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुजा, KTV चे वृत्तसंपादक तथा वरिष्ठ पत्रकार अलिमिया काजी, माजी आरोग्य आणि बांधकाम सभापती बाबू माप, पोलीस निरीक्षक सुरेश गावित आदींचं स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी उद्योजक शफी काजी, मुदस्सर मुकादम, मंसूर काजी, एजाज खान, रहीम अकबर अली, तहसीलदार शशिकांत जाधव, मौलाना शुकूर खान, विठ्ठल पावसकर, किरण टोडणकर, इद्रिस फजलानी, अजीम होडेकर, आरिफ मेमन, सिराज नाकवा, रियाज मेमन, जावेद होडेकर, हनीफ मुल्ला यांच्यासह पावस पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. रत्नागिरी शहरालगत असलेल्या शेटेनगर येथील फबिया इम्तियाज शेख या मुलीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना थंड पेय आणि बिस्किटांचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलं आहे. शिक्षक इम्तियाज शेख यांची कन्या फबिया हिनं गेल्या वर्षी 10वीच्या परीक्षेत 95% गुण मिळवून यश संपादन केलं होतं आणि सध्या ती गोगटे कॉलेजमध्ये 11वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत आहे.
विविध स्पर्धेमधून मिळालेली रक्कम फबिया शेख हिनं मानवतेच्या दृष्टीनं पोलिसांना खाऊ वाटप करून एक आगळा वेगळा विक्रम केला आहे. इम्तियाज शेख यांची कन्या फविया शेख हिनं लहान वयातच समाजसेवेची मूल्य जपल्याबद्दल आमदार उदय सामंत यांनी तिचं अभिनंदन केलं. के टी व्ही परिवारातर्फे फविया शेख हिचे वडील इम्तियाज शेख आणि फविया शेख यांचं या उपक्रमाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. केंद्रातील मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण होऊन देखील हे सरकार सर्वच क्षेत्रात पिछाडीवर पडल्यानं काँग्रेसच्या वतीनं रत्नागिरी इथं आंदोलन करण्यात आलं. सरकार केंद्र सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार 7 वर्ष अपयशाची 7 वर्ष अपयशाची 7 वर्ष मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय. प्रदेश काँग्रेस कडून आलेल्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय भोसले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन इथं मोदी सरकारच्या नावानं घोषणा देत निषेध नोंदवला गेला. यावेळी बरकत काजी, कपिल नागवेकर, अनवर कादरी, रिझवाना शेख, सुस्मिता सुर्वे, सचिन मालवणकर, शब्बीर भाटकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय मोदी गो मोदी गो खाली डोका वर पाय मोदी सरकार मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद सरकार हाय हाय 7 वर्ष अपयशाची 7 वर्ष अपयशाची 7 वर्ष अपयशाची. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पावस कोविड सेंटरला सर्व ते सहकार्य दिलं जाईल, नामदार उदय सामंत यांची ग्वाही. फबिया इम्तियाज शेख या युवतीनं कोरोना काळात अहोरात्र ड्युटी करणाऱ्या पोलिसांना वाटप केलं थंड पेय आणि खाऊ. मोदी सरकार विरोधात रत्नागिरी इथं काँग्रेसतर्फे करण्यात आलं आंदोलन. आणि अरबी मदरसा बंद करून कोविड सेंटर सुरू करण्यात आल्यानं मान्यवरांनी संयोजकांचं केलं कौतुक. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.